तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तर आज रब्बी पीक मा 11 वाजतापासून 27 जिल्ह्यात आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ पाहणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला पीक विमा असं टाकायचं आहे. त्यानंतर सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर पीक विम्याबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. तर खरीप पीक विमासुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे. तर इथं तुम्हाला पहिल्या लिंकवरती जे आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पीएम किसान आणि नमोचा हप्ता बुधवारी जमा होणार आहे. असे मिळून तुम्हाला 6,000 रुपये इथं जमा होतील. तर येथे आल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल. तर इथून आपण जे आहे आपले जे काही मोबाईलची जे स्क्रीन आहे ते डेस्कटॉप साईट करून घेऊया. तर इथं तुम्हाला क्लिक करून तुम्ही सेटिंगवरती जाऊन आपल्या जे काही मोबाईलची स्क्रीन आहे ते डेस्कटॉपसारखी करून घ्यायची आहे. सर्वात पहिले तुम्हाला फार्मर कॉर्नर यावरती जे आहे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल. जे की तुम्ही पीक विमा भरलेला असेल ते तुम्हाला इथं, किंवा तुम्ही इथून जर तुमच्याकडे पावती किंवा काही नसेल तर तुम्ही यावरती क्लिक करू शकता. तर आपल्याकडे ज्या मोबाईल नंबर आहे तर इथून लॉग इन फॉर फार्मर यावरती ज्या क्लिक करायचं आहे. तर ज्या कोणाचं टाकायचं असेल त्याचा मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर इथं कॅप्चा येईल. त्यानंतर रिक्वेस्ट फॉर OTP यावरती क्लिक करायचं आहे. किंवा तुमचा मोबाईल नंबर जर लिंक नसेल तर डोंट हॅव रजिस्टर्ड मोबाईल नंबर यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही तुमचा नंबर टाकू शकता. तर माझा जे काही मोबाईल नंबर आहे तरी तुम्ही मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकून रिक्वेस्ट फॉर OTPवरती क्लिक करणार आहे. तर मी कॅप्चा आणि नंबर टाकलेला आहे. त्यानंतर रिक्वेस्ट OTPवरती क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर आता माझे 2 फॉर्म भरलेले आहे, त्यामुळे मला आधार नंबर मागत आहे. जर मी एकच फॉर्म भरलेला असेल तर माझ्या मोबाईलवरती OTP येऊन मी लॉग इन करणार आहे. तरी तर माझा जो काही आधार नंबर आहे, आधार नंबर आणि कॅप्चा टाकून इथून रिक्वेस्ट OTPवरती क्लिक करणार आहे. तर आपण जे टाकलेलं आहे त्यानंतर रिक्वेस्ट OTPवरती क्लिक करणार आहे. तर तुम्ही बघू शकता OTP आपल्या मोबाईलवरती सेंड झालेला आहे. तर OTP आल्यानंतर आपल्याला OTP टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता OTP जे आलेलं आहे. तर आपण OTP इथं एंटर करून घेऊया. OTP टाकलेला आहे. तर आपण यावरती ज्या क्लिक करणार आहोत, क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता आता आपल्याला जे काही इथं सेशन निवडण्यात येईल. तर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे. त्यानंतर इथं रब्बी सिलेक्ट करायचं आहे. रब्बी सिलेक्ट केल्यानंतर इथं खाली यायचं आहे. तर आपला जो काही पीक विमा आहे ते इथं तुम्हाला दाखवेल. आपला जो काही पीक विमा आहे ते अप्रूव्हल झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पेंडिंग आहे की अप्रूव्हल आहे ते लवकरात लवकर तुम्ही तुमचं स्टेटस चेक करायचं आहे. त्यानंतर किती क्लेम झालेला आहे तेसुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व तुम्हाला खरीप पीक विमा मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. तर पीक विम्याबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळतील. त्याचप्रमाणे PM किसानची नवीन नोंदणी आणि नमोची नवीन नोंदणी कशाप्रकारे करायची सर्व व्हिडिओज तुम्हाला चॅनलला बघायला मिळतील. तर चॅनलला सबस्क्राईब करून